नमस्कार मित्रांनो, मी राहुल, अहिल्या स्टोरवर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे. तसेच घोंगडीचे धार्मिक व इतर फायदेही असतात, मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घोंगडीचे आरोग्यविषयक असलेले फायदे. हे आरोग्यविषयक फायदे पाहण्याअगोदर मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो. हे सर्व जे घोंगडीचे आरोग्याचे जे फायदे आहेत ते फक्त हातमागावरील जी घोंगडी बनवली जाते त्यापासून मिळतात. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल की हे हातमागावरची घोंगडी काय असते, तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो, हातमागाची घोंगडी म्हणजे आजच्या काळात घोंगडीच्या विणकामावरून दोन प्रकार पडले जातात. एक म्हणजे हातमागावरील घोंगडी व दुसरी मशीन मेड घोंगडी. मशीन मेड घोंगडी म्हणजे डुप्लिकेट घोंगडी, ज्यामध्ये 70-80% कॉटन मिक्स असतं व उर्वरित 20-30% लोकर मिक्स केलेली असते. व मशीनची घोंगडी म्हणजे एका दिवसामध्ये एक मशीन 4-5 घोंगड्या तयार करते. दुसऱ्या बाजूला जी हातमागावरची घोंगडी असते ती कारागिराच्या मार्फत विणलेली जाते, जी बनायला 7-8 दिवस लागतात व ज्यामध्ये पूर्णपणे जो वापर केला जातो तो लोकरीचा वापर केला जातो. तर हे जे सर्व जे आरोग्यविषयक फायदे आहेत ते फक्त हातमागावर जी घोंगडी बनवली जाते, विणली जाते, त्यापासूनच मिळतात, बरं का. तर घोंगडीचा सर्वात पहिला फायदा आहे तो म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी यापासून आराम मिळतो. आजच्या वाढत्या धगधकी जीवनामुळे बऱ्याचशा लोकांमध्ये पाठदुखी, कंबरदुखी ह्यासारखे आजार दिसून येतात. शक्यतो शहरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये किंवा वाढत्या वयामध्ये हे आजार दिसून येतात. अशा लोकांनी रोज झोपताना घोंगडी हंतरून त्यावर झोपावे, अशा लोकांसाठी घोंगडी हा रामबाण उपाय आहे. यानंतर दुसरा फायदा सांगण्याअगोदर मी तुम्हाला रक्तांशी संबंधित असणाऱ्या 3 आजारांची नावे सांगणार आहे, ज्यामध्ये घोंगडी ही गुणकारी ठरते. ज्या लोकांना रक्ताशी संबंधित हे आजार असतील अशा लोकांना घोंगडीमुळे दिलासा तर मिळतोच, व त्याचबरोबर ह्या आजारामुळे भविष्यात होणारे संभाव्य धोके व जे रक्ताशी संबंधित जे आजार आहे ते नियंत्रित राहण्यात मदत होते. मात्र हे आजार जाणून घेण्याच्या अगोदर घोंगडीमध्ये असं नेमकं काय आहे की घोंगडी मनुष्याला इतकी उपयुक्त ठरते, तर कसं आहे बघा, जे हातमागावर जी घोंगडी असते, जी ओरिजिनल घोंगडी असते, हे आपल्या शरीराला टोचली जाते व तिचं हे टोचणंच आपल्यासाठी आवश्यक असतं. घोंगडी जेव्हा शरीराला टोचली जाते तेव्हा ती ॲज अ अकुपंक्चरचं काम करते, त्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तप्रवाह हा व्यवस्थित होतो व त्यामुळे रक्तामुळे जे होणारे काही संभाव्य धोके असतील किंवा काही आजार असतील हे नियंत्रित राहण्यात मदत होतात. तर असे आजार असणाऱ्या लोकांनाही डॉक्टर घोंगडी वापरण्याचा सल्ला देतात. तर रक्ताशी संबंधित असणारा पहिला आजार जो आहे तो आहे डायबिटीज, म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये मधुमेह म्हणतो. ज्या लोकांना मधुमेह असतो अशा लोकांनी अवश्य हातमागाची घोंगडी वापरली पाहिजे. मधुमेहामध्ये मनुष्याच्या शरीरामध्ये ग्लुकोज व साखरेचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आपलं रक्त दूषित होतं. ज्यांना हा आजार असेल त्यांचं हे रक्त दूषित होतं, त्यामुळे शरीराकडून हृदयाकडे जे रक्त ज्या वेळेत पोहोचलं पाहिजे ते वेळेत पोहोचत नाही, कारण रक्ताचा प्रवाह हा संथ होतो. त्यामुळं शरीर त्या हृदयाकडं रक्त वेळेवर पोहोचवून अतिरिक्त दाब निर्माण करतं आणि ह्यालाच आपण म्हणतो उच्च रक्तदाब किंवा हाय बी पी म्हणतो. तर हे असे आजार होतात मधुमेह असलेल्या लोकांना. त्यामुळं मधुमेह असलेल्या लोकांना पुढं जाऊन हाय बी पीचा त्रास होऊ नये, त्यामुळं अशा लोकांनी रोज घोंगडी हंतरून त्यावर झोपलं पाहिजे. अशा लोकांसाठी निश्चित त्यापासून आराम मिळला जाईल, अशा लोकांचा निश्चित डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा नियंत्रित राहिला जाईल. रक्ताशी संबंधित असणारा दुसरा आजार आहे तो म्हणजे बी पी, ज्याला आपण रक्तदाबही म्हणतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा हाय बी पी असेल अशा लोकांनीही घोंगडी वापरलं पाहिजे. अशा लोकांनाही रोज झोपताना घोंगडी हंतरून त्यावर झोपलं पाहिजे. अशा लोकांचा नक्कीच बी पी हा नियंत्रित राहण्यात मदत होते. आजच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक 10 व्यक्तीमागं एकाला हा आजार जाणवतो, तर अशा लोकांना बी पीपासून संभाव्य पुढचा होणारा धोका होऊ नये व जो आहे हाय बी पी तो नियंत्रित राहावा म्हणून अशा लोकांनीही घोंगडी हंतरून त्यावर झोपावं. त्यामुळे घोंगडी आपल्या शरीराला टोचली जाते, जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे ते ॲज अ ॲक्युपंक्चरचं काम करते, त्यामुळे आपले ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते व जे
आपला हाय बी पी नियंत्रित राहावा व ज्यामुळे पुढचा भविष्य होणारा धोका म्हणजे पॅरालिसिस, त्याला आपण मराठीमध्ये अर्धांगवायू किंवा लकवायू म्हणतो, हा होऊ नये म्हणून घोंगडीचा वापर करावा. त्यामुळे निश्चित तुमचा हाय बी पी नियंत्रित राहायला मदत होते. डॉक्टरही अशा लोकांना घोंगडी वापरण्याचा सल्ला देतात. अशा लोकांनी नेहमी घोंगडी वापरली पाहिजे. त्यानंतर रक्ताशी संबंधित असणारा तिसरा आजार म्हणजे आहे पॅरालिसिस, ज्याला आपण अर्धांगवायू लकवा पण म्हणतो. अशा ज्या लोकांना अर्धांगवायूचा झटका आला आहे, अटॅक आला आहे, अशा लोकांनाही घोंगडीवर झोपवलं जातं. याचं कारण असं की त्यांना जी उपचार पद्धती चालली असते डॉक्टरकडून, त्या उपचार पद्धतीला त्या पेशंटकडून एक व्यवस्थित रिस्पॉन्स मिळावा म्हणून घोंगडीवर त्या पेशंटला झोपवलं जातं. पण आणि ज्या लोकांना अर्धांगवायू असतो अशा लोकांना हाय बी पीचा त्रास असतोच. पण जर आपल्याला जेव्हा हाय बी पीचा त्रास असतो आणि त्यावेळेस आपण आपली व्यवस्थित काळजी घेतली, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण आपली व्यवस्थित जे दवापाणी पण सुरू आहे, आपण आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीने रोज घोंगडीवर झोपतो आहे, आपल्या खाण्यात पण व्यवस्थित पथ्य आहे, जर ह्या हाय बी पीनंतर जो होणारा हा धोका आहे अर्धांगवायूचा जो पॅरालिसिसचा तोच होणार नाही, कारण तुमचा हाय बी पी नियंत्रित राहिला तर पुढं हा रोग हा आजार तुम्हाला का होईल. त्यामुळे हाय बी पी असतानाच लोकांनी घोंगडी अवश्य हातमागवली घोंगडी वापरली पाहिजे. आणि समजा यानंतरही काही लोकांना समजा पॅरालिसिस असेल तर ज्या लोकांना पॅरालिसिस झाला असेल अशा लोकांना घोंगडीवर झोपवलं पाहिजे. आज आपण पाहतो प्रत्येक मिनिटाला कोणाला कोणाला तरी पॅरालिसिसचा अटॅक येत असतो, प्रत्येक मिनिटाला पॅरालिसिसमुळे कोणी ना कोणीतरी दगा होत असतो. हे संभाव्य धोके, हे असे जे आजार आहेत हे होऊ नये म्हणून आपण अगोदरच काळजी घेतलेली कधीही बरे. तर हे रक्ताशी संबंधित असलेले तीन आजार आहे ज्यामध्ये त्या ज्या जो कोणी व्यक्ती असेल ज्याला हे तीन काही आजार असतील अशा लोकांनी घोंगडी वापरल्यावर निश्चित त्यांना आराम मिळतो. हे आजार घोंगडीमुळं बरं होतात असं मी कुठेही म्हणलं नाही. हे सर्व जे रक्ताशी संबंधित आजार आहेत हे नियंत्रित राहतात व त्या आजारांमुळं जे पुढचे काही संभाव्य धोके असतात हे टळले जातात. तर हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर घोंगडीचा पाचवा फायदा आहे तो ज्यांना कोणाला पित्ताशयाचा त्रास आहे अशांना निश्चित आराम मिळतो. पित्ताशयाचा त्रास भलेही मोठा नाही पण लवकरात लवकर त्याचं जेवढं लवकर निदान होऊन जेवढं त्यावर आपण लवकरात लवकर उपचार पद्धती सुरू करू तेवढं कधीही चांगलं असतं. ज्यामध्ये त्या जो कुणालाही तो त्रास असेल त्याला निश्चित घोंगडीच्या वापरामुळे दिलासा मिळतो. यानंतर घोंगडीचा सहावा फायदा आहे तो म्हणजे लहान मुलांना ज्यांना अस्थमाचा त्रास असतो अशा लहान मुलांना घोंगडीवर झोपवलं जातं. त्यामुळे लहान मुलांचा अस्थमा दूर होण्यास मदत होते. घोंगडीला एक स्वतःचा एक सुगंध असतो, एक वास असतो, त्यामुळं जो लहान मुलांना ज्यांना काही तो त्रास असेल अस्थमाचा तो निश्चित दूर होण्यास मदत होते. ह्यानंतर घोंगडीचा सर्वात शेवटचा जो फायदा आहे तो म्हणजे कांजण या गोवर तापामध्ये ही घोंगडी वापरली जाते. घोंगडी उन्हाळ्यामध्ये थंडावा देते, थंडीत ऊब देते, त्यामुळे ही घोंगडी वापरतात. तर ज्यावेळेस कुणाला तापाचा वगैरे त्रास असेल तर असे लोकही घोंगडीचा वापर करतात. तर घोंगडीपासून मिळणारे हे सर्व फायदे आहेत. आता हे सर्व फायदे ऐकल्यानंतर काही लोक चेष्टेने विचारतील, जर घोंगडी इतक्या फायद्यांनाच इतक्या आजारांना जर उपयोग आहे तर डॉक्टरची काय गरज, डॉक्टरकडे काय जायची गरज, असं चेष्टेनं म्हणू शकतात. तसं त्यांचाही ह्या चेष्टेनं केलेला प्रश्न काही चुकीचा नाही. पण जसं मी आदवर सांगितल्याप्रमाणे पुन्हा सांगतो की हे जे सर्व काही आजारांची मी नावं सांगितली हे सर्व आजार बरे होतात असं मी कुठेही म्हणलं नाही. हे सर्व जे आजार आहे हे एकतर तुमचे नियंत्रित राहतात व जे काही आजारामुळे जो व्यक्ती व्याकुळ झाला आहे त्याला एक निश्चित काही काळासाठी जर तो रेग्युलर वापरत गेला तर अनिश्चित काळासाठी पण त्याला एक दिलासा मिळतो, हे ध्यानात घ्यावा. कोणताही आजार बरा होत नाही. हां, पण जर तुम्हाला पाठदुखी, सांधेदुखी असेल, जर तुमचे कंबरदुखी असेल तर अशा आजारामध्ये घोंगडीचे 100% म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे रिझल्ट आहेत. ह्यामध्ये 100% पाठदुखी, कंबरदुखीला घोंगडी ही उत्तम एक रामबाण उपाय आहे. पण बाकीचे जे काही रक्ताशी संबंधित रोग व इतर जे काही रोग आहेत हे नियंत्रित राहतात. त्यानंतर त्याचे काय जे उपचार पद्धती आहे त्या रोगांची ही तुम्हाला तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करायची आहे. त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो किंवा वाचतो की घोंगडीमुळे इतके रोग बरे होतात,
घोंगडीमुळे सर्दी खोकला बरा होतो, तर मला प्रश्न पडतो की घोंगडीमुळे सर्दी आणि खोकला कसा बरा होत असेल? म्हणजे तुम्ही तुमची आपली घोंगडी खपावी म्हणून तुम्ही जर काही पण लोकांना सांगत असाल आणि जर विकत असाल तर मला हे काय योग्य वाटत नाही. घोंगडीचा आणि सर्दीचा काय संबंध? घोंगडी शरीराला टोचते आणि त्यापासून ज्या काय बाधा असतात, जे काय शरीराला आजार होणारे असतात, त्या निश्चित घोंगडीमुळे ते बरं होतात. फक्त हातमागावली ती घोंगडी पाहिजे एवढाच विषय, मशीन मेडची नाही पाहिजे. आता ही मशीन मेड हातमाग घोंगडी काय हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण निश्चित पाहणार आहोत. पण घोंगडीमुळे हे जसं सांगितल्याप्रमाणे की इतके रोग बरे होतात, सर्दी खोकला, हे असं काही नाही. मला नाही वाटतं सर्दी खोकला घोंगडीमुळं बरं होतं या कुठल्या डॉक्टरांनी या कोणी काही अभ्यासकांनी याच्यावर कधी मत मांडला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आरोग्याविषयी काय फायदे आहेत ते निश्चित सांगितलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये घोंगडीचे आपण धार्मिक फायदे पाहणार आहोत. आता यानंतर हा व्हिडिओ पाहत असताना अनेकांना प्रश्न पडला असेल की आम्हाला घोंगडी मागवायची आहे किंवा आम्हाला घोंगडी घ्यायची आहे तर आम्ही कशी घेऊ शकतो. तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो की अहिल्या स्टोअरमार्फत आपण अस्सल हातमागावर विणलेल्या घोंगड्या ऑनलाईन उपलब्ध केलेल्या आहेत. जर कुणाला घोंगडी घ्यायची असेल तर ह्या व्हिडिओवर नंबर दिलेलाच आहे, ह्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ahilyastore.com तुम्ही भेट देऊन ऑनलाईन तुम्ही तिथून घोंगडी ऑर्डर करू शकता. आपल्याकडे जे काही घोंगडी मिळतात हे पूर्णपणे हातमागावर ओरिजिनलच घोंगडी आहेत. निश्चित त्यापासून तुम्हाला फायदा भेटेल याची आम्ही हमी देतो आणि आजच्या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला भेटलं असेल अशी अपेक्षा बाळगतो. आजच्यासाठी इथंच थांबतो. धन्यवाद.